नमस्कार मी प्रशांत सागवेकर साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण चर्चा करतोय चेस्ट पेन हार्ट ब्लॉकेजेस आणि हार्ट अटॅक या विषयावरती आणि या विषयावर योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत माधवबागच्या डॉक्टर दीपाली देशमुख आपण मॅडमचं स्वागत करूया मॅडम कार्यक्रमात मनापासून स्वागत नमस्कार जागतिक आरोग्य संघटनेनं एक भाकीत केलेलं आहे की येत्या काही वर्षामध्ये जगातील सर्वात जास्त हृदय हे भारतात असतील हे जरी खरं असल्याचं आपल्याला अवतीभोवती पाहिल्यावर अगदी सहज दिसून येतं ज्येष्ठ नागरिकांप्रमाणेच तरुणांनासुद्धा ब्लॉकेजीस असल्याचं आणि हार्ट अटॅक आल्याचं ऐकायला आपल्याला मिळतं या आजारावरती अँजिओप्लास्टी असेल बायपाससारख्या शर्जऱ्या असतील औषधं यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात आणि या पार्श्वभूमीवर एक आशेचा किरण हृदय रुग्णांसाठी दिसून येतो आणि तो म्हणजे माधवबाग हो माधोबागनं आपल्या विनाशस्त्रक्रिया आयुर्वेदिक उपचारांच्या मदतीनं आजपर्यंत देशभरातल्या सात राज्यांमधून सुमारे अडीचशे क्लिनिक्स आणि दोन हॉस्पिटल्समधून दहा लाखांहून अधिक रुग्णांना हृदयरोग मधुमेह उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा या रोगाच्या भीतीतून मुक्त होण्यासाठी मदत केली याच माधवबागच्या तज्ज्ञ डॉक्टर दीपाली देशमुख आज आपल्याबरोबर उपस्थित आहेत त्यांच्याकडून हे उपचार कसे फायद्याचे आहेत हे आपण समजून घेणारच आहोत डॉक्टर दीपाली देशमुख या खोपोलीच्या माधवबाग हृदयरोग निवारण हॉस्पिटलमध्ये गेल्या बारा वर्षांपासून कार्यरत आहेत आणि माधवबाग निवासी हॉस्पिटलमध्ये ओ पी डी हेड म्हणून कार्यरत आहेत रुग्णचिकित्सेचा प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे अनेक मधुमेही आणि हृदय रुग्ण त्यांनी बरे केलेले आहेत तर मग आपण याच विषयावरती मॅडमशी चर्चा करूया मॅडम पुन्हा एकदा स्वागत तुमचं कार्यक्रमात अनेक वेळेला आपण एक उदाहरण पाहतो की छातीत दुखायला लागतं आणि जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा कळतं की ब्लॉकेजेस आहेत आता हे ब्लॉकेजेस जे आहेत ते नेमके काय आहेत आणि हे तयार कसे होतात ओके छातीत दुखणं हे हृदयरोगाचं महत्वाचं लक्षण आहे आता छातीत का दुखतं तर हृदयाच्या मांसपेशीला रक्त पुरवठा कमी होतो Hmm. आणि त्यामुळे हृदयाच्या मांसपेशी ज्या आहेत त्या स्टार्वेशन मध्ये जातात म्हणजे डाईंग ऑफ क्राईंग मसल्स okay. हा म्हणजे जे तुमच्या मिळत नाहीये तुम्हाला चेस्ट पेन होत किंवा छातीत दुखत तर आता छातीत दुखणं हे कुठेतरी अवरोध आहे हृदयाच्या मांसपेशी मला रक्त पुरवठा का नाही होत आहे तर कुठेतरी अडथळा आहे त्याच्यामुळे ते रक्त पुढे जाऊ शकत नाही आता तो अडथळा म्हणजेच काय तर तुमचे ब्लॉक आता ब्लॉकेजेस म्हणजे मराठीत काय तर चरबीची कुठळी हुँ। आता चरबीची कुठली कशी तयार होते तर आपण जे काही खातो त्याचं व्यवस्थित पचन नाही झालं की त्याची खराब चरबी तयार होते आणि हळूहळू डिपॉझिट होत होत तुमचे ब्लॉक तयार होतात म्हणजे ब्लॉक काही आता एक किंवा दोन दिवसात तयार झाले असं नाही तर मागचे दहा ते पंधरा वर्षाची संप्राप्ती आहे ते जाण्यासाठी पण काही दिवस लागणार पण ब्लॉकेजेस कुठून आले खाल्लं पण आपण वापरलं नाही म्हणून तर शरीरात डिपॉझिट होतं म्हणजे एक उदाहरण घेऊन तुम्हाला सांगते आपण जे जेवण जेवतो ना ते दोन हजार किलो कॅलरीज आपण असं सपोज धरून चालू आहेत की आपण जेवतोय आणि आपण जे काही काम करतो किंवा तुम्ही ऑफिसला जाता किंवा स्टेशनवर चालत जाता दिवसभर जे काही तुम्ही काम करता त्याच्यामधून तुमच्या पंधराशे कॅलरीज तुमच्या युटिलाइज होत आहेत मग उर्वरित ज्या कॅलरीज आहेत ना पाचशे कॅलरीज तुमच्या शरीरामध्ये डिपॉझिट होतात आता हे डिपॉझिट होणं पण चांगलं आहे की शरीराला कधी काही मिळालं नाही तर शरीर सांगतं अरे माझ्याकडे आहे ते काढून मी खातो किंवा शरीर तुम्हाला उपास करायला परमिशन देतं म्हणजे शरीर म्हणतं की माझ्याकडे आहे ते काढून मी खाईल तू उपवास करायला काही हरकत नाही पण आपण इकडं उपवास तर करतो आणि वरून वडा वडाखा बटाटा वडाखा असं हेवी रुटीनमध्ये आपण नेहमी खात असतो म्हणजे वयाच्या पंधराव्या वर्षापासून ते पन्नासाव्या वर्षापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो पण जसं वय वाढत जातं तसं जसं आपण काय म्हणतो अरे माझी रिटायरमेंटची वेळ जवळ आलेली आहे आता मी काम कमी करणार कारण माझ्या माझ्याने काम कमी होतं आहे पण मी खाणार तेवढंच म्हणून खाताना आपण दोन हजार किलो कॅलरीचंच खातो आहे आणि युटिलाईज करताना हजार कॅलरीज युटिलाईज करतो आहे पूर्वी पाचशे कॅलरी शरीरामध्ये डिपॉझिट व्हायचे आता हजार कॅलरीज डिपॉझिट होत आहेत आता ऑलरेडी पाचशे कॅलरीजनी तुमचे चरबीचे साठे सगळे भरलेले आहेत मग अजून पाचशे कॅलरीज आपण डिपॉझिट करते तर ही अतिरिक्त चरबी जाणार कुठे तर जे काही तुम्ही खाल जे काही तुम्ही घ्याल ते सगळं रक्तासोबत रक्तवाहिनीमध्ये फिरत असतं मग रक्तवाहिनीमध्ये हे मी किती दिवस सगळं फिरवणार आणि मग तुम्हाला दिसतं की तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे तुमचे ट्रायग्लिसाइस वाढलेले आहेत तुमची शुगर वाढलेली आहे कुठून तर आपण खाल्लं पण वापरलं नाही म्हणून शरीरात डिपॉझिट झालं आणि त्याचमुळे मग तुमचे ब्लॉकेजेस तयार झाले hmm. आणि मग आपण ब्लॉकेजेस तयार झाले म्हणून आपण काय होतं की चेस पेन झालं म्हणून आपण दवाखान्यात जातो आणि आपल्याला दिसतं की अरे आपल्या एंजिओग्राफीमध्ये ब्लॉकेजेस आहेत म्हणजे ब्लॉकेजेस झाले कुठून आपण खाल्लं पण वापरलं नाही म्हणून शरीरात डिपॉझिट होतय म्हणून व्यायाम पथ्य हे करणं गरजेचं आहे जसं तुम्ही आता म्हणताय मॅम की छातीत दुखणं आता हे छातीत दुखणं जे आहे ते दर वेळेला ब्लॉकेजेस मुळेच असू शकतं असं काही आहे का किंवा मग ब्लॉकेजेसमुळे जर दुखत असेल तर ते ओळखण्यासाठी काही प्रमाण आहे का ओके okay. प्रत्येक वेळेस छातीत दुखणं हे हृदयरोगाचं लक्षण नाही म्हणजे बघा डाव्या साईडला आपल्या छातीच्या ठिकाणी बरेच वेगवेगळे अवयव आहेत जसं स्किन सुपर पेशल पेशिया डीप पेशिया पुन्हा तुमचं लंग्ज आहेत तुमचं पेरिकार्डियम एपी कार्डियम आहे ब्रेस्ट आहे तर प्रत्येक वेळेस छातीत दुखलं की ते हृदयरोगच असावा असं नाही तर ते मस्कुलर असू शकतं सर्वायकल स्पॉन्ड्युलोसिसमुळे पण असू शकतं ब्रेस्टमध्ये लंप असेल ॲपसेस असेल तरीही असू शकतं किंवा प हृदयाच्या ठिकाणी पाणी साठलं असेल तरी तुम्हाला दुखू शकतं फुप्फुसांमध्ये पाणी साठलं असेल तरी तुमच्या तिथे छातीमध्ये दुखू शकतं किंवा वॉलचा प्रॉब्लेम असेल तरी छातीमध्ये दुखू शकतं आणि बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला ॲसिडिटी झाली असं वाटतं आणि ते पण म्हणजे प्रत्येक वेळा आपण असं म्हणतो की नाही ॲसिडिटी झाली म्हणून छातीत दुखते पण ते पण कारण असू शकतं पण हे सगळं बघण्यासाठी खरंच ते हृदयरोगाशी निगडीत आहे की नाही ते बघण्यासाठी महत्त्वाची असते ती टेस्ट ती असते स्ट्रेस टेस्ट म्हणजे पूर्वी हे टेस्ट वगैरे नसायच्या तर मग ते लोक कसे समजायचे की हे हृदयरोगाशी लक्षण आहे की नाही तर जेव्हा चढ चढल्यानंतर दम लागतो किंवा छातीत दुखतं पाठीत दुखतं हे हृदयरोगाचं लक्षण कन्फर्म आहे असं समजावं म्हणून तर स्ट्रेस इज द मिरर ऑफ हार्ट डिसीज आता स्ट्रेस म्हणजे ट्रेडमिल टेस्ट म्हणजे पट्ट्यावर तुम्हाला चालवलं जातं छातीवर सगळे लीड्स लावले ला जातात कॉम्प्युटरवर तुमचं प्रत्येक मिनिटाचा ई सी जी पल्स हार्ट रेट तुमचं ब्लड प्रेशर कधी वाढतोय किती चालल्यानंतर ई सी जीमध्ये चेंजेस येतात हे सगळं बघितलं जातं आणि तुम्ही किती ती मी पंधरा मिनटाची टेस्ट असते त्याच्यावर कितव्या मिनिटाला तुम्हाला या त्रास होतोय किती इन्क्लिनेशनला तुम्हाला त्रास होतोय हे सगळं रूलआउट होतं म्हणजे एनजी मध्ये ब्लॉकेजेस दाखवले आणि त्याच्यामुळे जर रक्त पुरवठा कमी होत आहे छातीत दुखत आहे ते नक्की हृदयरोगाशी रिलेटेड आहे की नाही हे स्ट्रेस स्ट्रेसवरून समजतं म्हणून hmm. स्ट्रेस टेस्ट इज द मिरर ऑफ हार्ट डिसीज स्ट्रेस मध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर मेट्स व्हॅल्यू बघणं गरजेचं आहे मेट्स मीन्स मेटाबॉलिक इक्वॅलेंट म्हणजे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ युअर हार्ट आता ऑक्सिजन कोणासोबत फिरत असतं तर रक्तासोबत फिरत असतं म्हणजे हृदयाला रक्त किती पोहोचतंय हे स्ट्रेस स्ट्रेसवरून समजतं आणि त्याच्या ते मेट्स व्हॅल्यू किती हव्यात तर टेन मेट्स आपल्याला हवंय आणि सगळ्यात महत्वाचा असतो तो व्हीओ टू मॅक्स म्हणजे व्हिओ टू मॅक्स म्हणजे जास्तीत जास्त ऑक्सिजनचं प्रमाण हृदयाला प्लस शरीराला किती पोहोचतं त्याचं युनिट आहे हे ऑक्सिजनचं प्रमाण पाहिजे थर्टी फाईव्ह हवं असतं आता ते कसं कॅल्क्युलेट करतात तर मेट व्हॅल्यू इन टू थ्री पॉईंट फाईव्ह म्हणजे जर सपोज आपली मेट व्हॅल्यू तीन आहे तर आपला विओ टू मॅक्स येईल दहाचा पण तीस मेट व्हॅल्यू आपण जर दहा केली तर आपला व्हिओ टू मॅक्स येईल पस्तीसचा म्हणून व्हिओ टू मॅक्स इज अ सिंगल प्रेडिकेटर फॉर क्वांटिटी ऑफ लाईफ म्हणून आपल्याला व्हिओ टू मॅक्स इम्प्रूव्ह करून ठेवणं खूप गरजेचं आहे निश्चित माधवबागच्या माध्यमातून अनेक रुग्णांनी म्हणजे जसं मी आत्ता आपण म्हटलं की लाखो रुग्णांनी उपचार घेतले आणि या हृदय रोगापासून त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली आणि आता ते आपलं जीवन जे आहे ते अगदी व्यवस्थित जगत आहेत अशीच एक प्रतिक्रिया आत्ता आपण ऐकणार आहोत की कशा पद्धतीनं माधवबागमध्ये हे उपचार होतात आणि कशा पद्धतीनं ही सगळी माणसं त्रासातून मुक्त होतात ऐकूया नमस्कार ओम सयराम मी संजय खलाणे मी धुळ आलो आहे छप्पन्न एप्रिल महिन्यामध्ये मला त्रास व्हायला लागला म्हणून मी दवाखान्यात गेलो मी दवाखान्या गेल्यानंतर मला त्या ठिकाणी डॉक्टर सांगितले की तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम आहे आणि मग त्यांनी एन्जिओग्राफी वगैरे सांगितलं मला एन्जिओग्राफीमध्ये मला हार्ट ब्लॉकेज निघाले आणि बायपासचा सल्ला त्याने मला दिला पण मग मी विचार केला की बायपास करणं चुकीचं आहे कारण त्याच्यापासून अनेक दुष्परिणाम होऊ शकतात मग मी आता ठरलं की आपण काहीतरी आयुर्वेदिक चिकित्सा करूया आणि त्या अनुषंगाने मी सर्च करायला लागलो आणि त्याच्यामध्ये मला माधवभावाबद्दलची माहिती मिळाली आणि त्यामध्ये मला कळलं की माधवबागमध्ये हृदयाचं संपूर्ण शुद्धीकरण केलं जातं आणि म्हणून मग मी संपर्क साधला आणि एक दोन तारखेला या ठिकाणी मी माधवबागला आलो इथं आल्यानंतर इथल्या सगळ्या परिसरामध्ये मला इतका आनंद मिळाला की क्षणभर असं वाटलं की मला खरोखर काही त्रासच नाही इथं अनेक प्रकारच्या टेस्ट केल्या गेल्या त्याच्यामध्ये एक वॉकिंगची टेस्ट केली गेली वॉकिंगच्या टेस्टमध्ये मी सुरुवातीला आठच मिनटं चाललो माझ्या हृदयाची कार्यक्षमता ही पंधराच होती आणि आज डिस्चार्ज माझा होत आहे मी पुन्हा आज वॉकिंग टेस्ट केली तर त्याच्यामध्ये माझ्या मी जवळजवळ बारा मिनटं चाललो आणि माझ्या हृदयक्ष जी कार्यक्षमता ती बावीस झाली म्हणजे मला त्याच्यात खूप फरक जाणवला सुरुवातीला मला दम लागायचा आज तो माझा दम लागण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि असं हे वातावरण एक वेगळ्या प्रकारचा माहोल या ठिकाणी मी अनुभवलं आणि मला का अतिशय आज बरं वाटत आहे सुरुवातीला माझ्या जेवणाचं अतिशय म्हणजे काही खालत होतं मी पण इथं आल्यानंतर मला कळलं की आपण काही खाणं चुकीचं होतं मग या ठिकाणी इथल्या रेस्टॉरंटमध्ये इथं जे आहे माधवबागचं तर त्या ठिकाणी जे जेवण मला मिळायचं ते कमी खायरीचं म्हणजे डाएटचं जेवण मला मिळायचं अतिशय सु रुचकर स्वादिष्ट अशा प्रकारचं जेवण सुरजेला मला वाटलं की हे जेवण खाऊन मला कंटाळा येईल परंतु इतकं रुचकर जेवण यांनी या ठिकाणी दिलेलं आहे कमी खालरीजमध्ये माझं वजन ज्या वेळेला सुरजेला इथं आलो मी त्यावेळेला ते नवंच केलं होतं पण ब्याण्णव किलो होतं ना वजन पण डायटच्या जेवणाने ते वजन आज मी केलं दे तर ते एकोणनव्वद किलो झालं जवळजवळ तीन किलो वजन माझं कमी झालं पोटाचा घेरसुद्धा माझा जवळजवळ दोन सेंटीमीटरने कमी झालेला आहे इथल्या स्टाफबद्दल हो बोलायचं तर काय खरं म्हणजे इथलं स्टाफ स्टाफच हो नाही आहे हे सगळे सेवेकरी से आहेत असं मला वाटलं की आलेल्या पेशंटचं आणि पेशंट्स आलेल्या नातेवाईकांची काळजी सेवेकरसारखे ते घेत होते म्हणजे घरीसुद्धा एवढे काळजी घेतला एवढे काळजी ते घेतलेली आहे ठिकाणी वेळेवर औषध देणं टाईम टू टाइम औषध या ठिकाणी मिळत होते म्हणजे घरीसुद्धा आपण औषध घ्यायला एक वेळ उशीर करतो कंटाळा करतो पण तिथं सक्तेने टाईमवर औषध मिळत होती आणि अतिशय सुंदर रम्य असं हे ठिकाण म्हणजे मी तर असं म्हणलं की आपण या ठिकाणी यावं म्हणजे कोणाचा फार त्रास असेल आणि या ठिकाणी येऊन चिकित्सा करावी पंचकर्म मी केलं तर पंचकर्मामध्ये मला अतिशय आनंद मिळाला अतिशय उत्कृष्टपणे मला हलका हलका वाटायला लागला मला आणि एक वेगळा आनंद अनुभव मला या ठिकाणी मिळाला आणि आज मला बऱ्यापैकी चांगला वाटतो आहे आणि माधवबागची ट्रीटमेंट मी पूर्ण फॉलोअप करणार आहे की जेणेकरून मी तंदुरुस्त होईल आणि माझी हृदयक्षमता पण वाढेल मी माधवबागचा धन्यवाद देतो आणि त्याचा सदैव ऋणी राहील बरं झाल्यानंतर रुग्णांनी दिलेली ही अतिशय बोलकी अशी प्रतिक्रिया होती ज्या माध्यमातून आपल्याला अगदी सहजरित्या कळतं की कशा पद्धतीची ट्रीटमेंट माधवबागमध्ये उपलब्ध आहे आणि जी अगदी विनाशस्त्रक्रिया पद्धतीची आपल्याला म्हणता येईल आणि अशा पद्धतीच्या ह्या ट्रीटमेंट्स माधवबागमध्ये उपलब्ध आहेत तुम्हाला मार्गदर्शन हवं असतील प्रत्यक्षात उपाय करून घ्यायचे असतील किंवा माहिती हवी असेल तर आत्ता स्क्रीनवरती जो नंबर आहे या नंबरवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये ते मॅडमना विचारायचे आहेत पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा संजीवनी विश्रांतीनंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत माधवबाच्या डॉक्टर दीपाली देशमुख आपल्यासोबत आहेत आणि ब्लॉकेजेस हार्ट अटॅक या संदर्भात आपण माहिती करून घेण्याचा प्रयत्न करतोय जसं आता मी म्हटलं की ब्लॉकेजेस आता हार्ट अटॅक येण्याचं बऱ्याच वेळेला असं लोकांना भीती असते की या ब्लॉकेजेसमुळे हार्ट अटॅक येतो पण ही खरंच हा समज आहे का गैरसमज आहे काय सांगता येईल नक्कीच हा गैरसमज आहे असं मी म्हणेल ब्लॉकेजेस असणं ही वेगळी गोष्ट आहे आणि हार्ट अटॅक येणं ही वेगळी गोष्ट आहे ब्लॉकेजेस जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की चरबीची गुठळी आहे आणि ब्लॉकेजेस काही आत्ता एक किंवा दोन दिवसात तयार झाले नाही आहे तर मागची दहा ते पंधरा वर्षाची संप्राप्ती आहे okay. आता ब्लॉकेजेसमुळे काय होतं की जसा पाहिजे तसा रक्त पुरवठा हृदयाला होत नाही म्हणजे आपण hmm. म्हणूयात इशेमिया hmm. आणि hmm. ह्या इशेमिया जसं तुमचं डायबेटीज ब्लड प्रेशर ओबेसिटी पुन्हा तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे हे सगळे रिस्क फॅक्टर आहेत तसंच ब्लॉकेजेस एक रिस्क फॅक्टर आहेत हार्ट अटॅक येण्यासाठी मग हार्ट अटॅक कधी येतो आणि काय येतो तर हार्ट अटॅक हा हृदयाच्या रक्तवाहिनीत रक्ताची गुठळी अडकली ज्याला आपण थ्रम्बोस प्लाक म्हणतो तो अडकला आणि त्याने टोटली ब्लड सप्लाय कट ऑफ केला सहा तासापर्यंत हृदयाच्या मौन्स पेशीला रक्तच मिळालं नाही त्या पेशी मरण पावणे किंवा स्टार्वेशनमध्ये जाणे म्हणजे तुमचा हार्ट अटॅक But. आता हार्ट अटॅक कधीही केव्हाही कोणालाही कुठेही येऊ शकतो आता मी बोलते मला पण हार्ट अटॅक येऊ शकतो म्हणजे हार्ट अटॅक हा आपण कधी टाळू शकत नाही हार्ट अटॅक हा युनिव्हर्सिटीने घेतलेल्या एक्झामसारखी गोष्ट आहे युनिव्हर्सिटी एक्झाम घेणारच जर आपल्या स्टुडंटला पास व्हायचा असेल तर अभ्यास करणं महत्त्वाचं आहे तर आपल्या हृदयासाठी आपल्याला पास व्हायचा असेल तर त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे तर अभ्यास कशाचा करायचा आहे तर व्यायामाचा करणं गरजेचं आहे व्यायाम करून आपण शरीराची आणि हृदयाची जर ताकद वाढवून ठेवली आणि कोलॅट्रल फॉर्मेशन करून ठेवले तर इथे रक्ताची गुठळी जरी अडकली तरी बा बाजूबाजूने तुमच्या हृदयाच्या मांसपेशीला रक्तपुरवठा रक्त पुरवठा व्यवस्थित मिळाला तर हार्ट अटॅक आलेला सुद्धा समजत नाही म्हणजे बऱ्याच वेळा आपण ऐकतो ना हार्ट अटॅक आला पण समजून नाही आलं पण मी दवाखान्यात गेल्यानंतर समजलं की हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे म्हणजेच काय तर आपण तेवढं हृदय सक्षम केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते समजलेलं नाही आहे त्याच्यामुळे हार्ट अटॅक आणि ब्लॉकेजेस ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत ब्लॉकेजेस हे चरबीच्या गुठळी आहे आणि हार्ट अटॅक रक्ताच्या गुठळीमुळे येतो रक्ताची गुठळी एक सेकंद दोन सेकंद किंवा जास्त जास्त तीन सेकंदामध्ये तयार होते ते विरघळण्यासाठी तुम्हाला किंवा त्याला थ्रंबोलायझच करणं गरजेचं आहे ही इमर्जन्सी ट्रीटमेंट आहे ती केली तर नक्कीच आपण त्याच्यामधून सेव्ह होऊ शकतो नक्की मॅडम अनेक वेळा असं होतं ना की अनेक आजारांच्या बाबतीमध्ये अनेक रोगांच्या बाबतीमध्ये आपण असं म्हणतो की आ, काही लक्षण दिसतात किंवा काही सिम्पटम्स आधी कळतात की बाबा आता हा बहुतेक हा आजार आपल्याला होणार हार्ट अटॅकच्या बाबतीमध्ये असे काही सिमटम्स किंवा अगोदर पूर्व सूचना आपण म्हणतो शरीराची तर असं काही होतं का। शरीर नेहमी तुम्हाला सगळ्या म्हणजे कुठल्याही रोगासाठी आधी पूर्व सूचना देत असतं पण आपण ते निग्लेक्ट करतो म्हणजे बरं की आपण पूर्वी मी चार जिने चढले तरी मला काही त्रास होत नव्हता पण आता मी दोन जिने चढले तरी मला त्रास होतोय इट इज इंडिकेशन की ते हा की आता आपल्याला काहीतरी त्रास होतोय हे आपण समजून जावं म्हणजे पूर्वी बऱ्याच वेळा आपल्याला कितीही काम केलं किंवा खूप शॉपिंग केली सगळ्या गोष्टी केल्या तरी पण काही थकायला होत नव्हतं पण आत्ता मला खूप थोडं जरी काम केलं की थकायला होतं ही जी लिथार जी आहे किंवा कोणीतरी मला पाण्याचा ग्लास इथे बसून दिला तरी चालेल फार आनंद होईल हे, जी हे जे काही लक्षणं आहेत ही सगळी पूर्वसूचना आहेत की आपल्याला हृदयाचा त्रास होण्याचे होऊ शक चान्सेस आहेत आणि सगळ्या अजून महत्त्वाचं की छातीमध्ये दुखणे गॅसेस झाल्यासारखं वाटणं ॲसिडिटी वाटणे किंवा आपल्याला बऱ्याच वेळा माहिती असतं की डाव्या साईडला छातीत दुखणे पाठीत दुखणे किंवा डाव्या साईडला हातात दुखणे हे हृदयरोगाची लक्षणं आहेत पण मी म्हणेल की उजव्या साईडला छातीत पाठीत उजवा हात दुखणे हे पण हृदयरोगाचं लक्षण आहे दात दुखणे असं ज जबड्याला आवडल्यासारखं होणे त्याला आपण जॉब पेन म्हणूयात किंवा चक्कर येणे फक्त किंवा धडधड होणे किंवा डोकं जड वाटणे किंवा रात्री झोप न लागणे खूप अतिशय प्रमाणाच्या बाहेर चिडचिड होणे हे पण हृदयरोगाचं लक्षण आहे त्याच्यामुळे चिडचिड जर जास्त प्रमाणात वाढली असेल स्ट्रेस वाढत आहे पुन्हा तुमचं वजन अचानक वाढत आहे दम लागतो आहे आणि स्पेसिफिक जिरे चढल्यानंतर दम लागतो आहे बऱ्याच वेळा जे आपले शेतकरी लोक आहेत ते म्हणतात की मॅडम मला कधी त्रासच झाला नाही पण मी जेव्हा विचारते तेव्हा म्हणतात की मी असं वाकून काम केल्यानंतर मला छातीत दुखतं आहे हे पण हृदयरोगाचं लक्षण आहे म्हणजे बरेच दीड दो महिन्यापासून हृदय तुम्हाला सांगत आपण देत नसल्यामुळे मग ह्या सगळे आपल्याला हार्ट अटॅक ब्लॉकेजेस हे सगळे दिसून येतात नक्की मॅडम माधवबाग मध्ये आता तुम्ही जे म्हणता की ब्लॉकेजेस आता ह्या ब्लॉकेजेस वरती ठोस उपाय काय किंवा ठाम उपाय कशा पद्धतीचे उपलब्ध आहेत आणि काय केलं जातं आपल्याकडे हेच सगळे पेशंट येतात की ज्यांना ब्लॉकेजेस आहेत आणि ज्यांना बायपास सर्जरी प्लास्टी किंवा हार्ट ट्रान्सप्लांट वगैरे बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय तर ब्लॉकेजेसचा मराठीत अर्थ काय तर अडथळा कशाला अडथळा करतं आहे तर रक्त पुढे जाण्यासाठी अडथळा करतो आहे आणि रक्त पुढे जात नाही आहे म्हणून हृदयाला त्रास होतो आहे तर बाय हू कॉर तिथं रक्त पोहोचणं गरजेचं आहे म्हणून बायपास सर्जरी किंवा प्लास्टीमध्ये काय केलं जातं की महत्त्वाचं तुमचं सर्कुलेशन म्हणजे हृदयाचा रक्त वाढवला जातो तर आपण इथे आपल्या पंचकर्मानी आपल्या औषधांनी म्हणजे आपली जी ट्रीटमेंट आहे ना ती पंचसूत्री आहे आहार विहार औषध पंचकर्म आणि विचार म्हणजे स्ट्रेस हे पण महत्त्वाचं कारण आहे तर ते पण रिलीज होणं खूप गरजेचं आहे म्हणजे आपण जी प्रॉपर आयुर्वेदाने दिनचर्या सांगितली आहे ती सगळी पूर्ण फॉलो करतो म्हणजे सकाळी साडेचार वाजता म्हणजे ब्राह्मूर्ती उत्तिष्टे सकाळी साडेचार वाजता आपण पेशंटला उठवतो त्याच्यामध्ये दंत धावन नस्य अंजन कवल गंडूश हे सकाळच्या वेळेस होतं याच्याने सगळं डिटॉक्झिफिकेशन होतं त्याच्यानंतर अर्धा तास चालण्याचा व्यायाम योगा प्राणायाम मेडिटेशन सगळं पेशंटकडून करून घेतलं जातं शिकवलं जातं त्याच्यानंतर डायटचा नाश्ता असतो सकाळ संध्याकाळ दिवसभरातून दोन वेळा तुमचं पंचकर्म असतं जी मेन ट्रीटमेंट आहे आपली जी मेन ट्रीटमेंट आहे ती संपूर्ण हृदय शुद्धीकरण याच्या अंडर ब्लॉकेजेस रिव्हर्सल प्रोग्राम आहे ईशिम्या रिव्हर्सल प्रोग्राम आहे तुमचा डायबिटीज रिव्हर्सल प्रोग्राम आहे ब्लड प्रेशर रिव्हर्सल प्रोग्राम आहे कारण ओबेसिटी तुमचं ब्लड प्रेशर डायबिटीज हे सगळे रिस्क फॅक्टर आहेत हे सगळे रिव्हर्स केले तरच तुमचे पुढे हृदयाचा त्रास होणार नाही म्हणून सगळ्याची आपण ट्रीटमेंट करतो आणि आपण पहिली त्या दिवशी सगळ्या टेस्ट करून पुन्हा शेवटच्या दिवशी सगळ्या टेस्ट करून विथ रिपोर्ट्स तुम्हाला फरक दाखवतो आता पंचकर्म ही सगळ्यात महत्त्वाची ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये स्नेहन स्वेदन हृदयधारा आणि बस्ती अशी आपली ट्रीटमेंट असते काय होतं ह्या याच्यामुळे की जास्ती जास्त रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून को फॉर्मेशन करून हृदयाचा रक्त पुरवठा वाढवला जातो म्हणजे जास्तीत जास्त रक्ताचा पुरवठा हृदयाकडे झालेला आहे आणि पुढे पुढे अडथळा आहे रक्त पुढेही नाही जाऊ शकत आणि मागे ते नवीन 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 सगळे मार्ग काढतं हे नवीन नवीन मार्ग म्हणजेच तुमच्या नवीन नवीन रक्तवाहिन्या आहेत यालाच म्हणायचं न्यू कोलॅट्रल फॉर्मेशन म्हणजे नॅचरल वेनी बायपासच होणार आहे तर वेगळी इंटरव्हेशन करण्याची गरज लागत नाही आणि त्यामध्ये आपण विथ रिपोर्ट्स पेशंटला फरक दाखवतो म्हणजे अँजिओग्राफीमध्ये ब्लॉकेजेस दाखवले ते ब्लॉक करतात की नाही हे स्ट्रेस टेस्टवरून समजतं मग आपण पहिल्या दिवशी स्ट्रेस टेस्ट टू डी इको जी एल एस ब्लड इन्व्हेस्टिगेशन ह्या सगळ्या टेस्ट करून पुन्हा शेवटच्या दिवशी सगळ्या टेस्ट करतो आणि पेशंटला विथ रिपोर्ट्स फरक दाखवतो की पहिल्या दिवशी सपोज आता जसं आपण आत्ता जे बघितलं म्हणून त्याच्यामध्ये काका चालले होते फक्त आठ मिनिट आणि त्यांच्या हृदयाला फक्त चारचा चार पुरवठा होत होता जवळजवळ पॉईंट चा, चा ब्लड सप्लाय झालेला आहे जो की आपल्याला दहा हवाय तर महिन्याभरात नक्कीच तो दहा होणार आहे आणि व्हिओ टू मॅक्स आपला होता त्यांचा होता फक्त चौदाचा जो की तो सत्तावीस पर्यंत गेलेला आहे म्हणजे व्हिओ टू मॅक्स इज अ सिंगल प्रेडिकेटर फॉर क्वांटिटी ऑफ लाईफ आणि असं म्हणलं जातं की एक एम जरी आपण व्हिओ टू वाढवला तर आपण चौदा टक्क्याने डेथ कमी करतो म्हणजे इतकं महत्व आहे एक एम एल व्ही टू मॅक्स वाढवल्यानंतर जर आपण सोळापासून त्यांचं सत्तावीस वर नेलं तर दहाने आपण त्यांचा व्ही ओ टू मॅक्स वाढवलेला आहे फक्त सात दिवसामध्ये तर असेच हीच महत्वाची इम्प्रूव्हमेंट आहे की आपण व्ही ओ टू मॅक्स वाढवला की आपला लाइफ स्पॅन वाढणार आहे नक्कीच आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत शेवटचं एक मिनिट माझ्याकडे आहे जे ज्या रुग्णांना हो, अटॅक आलेला आहे अशा रुग्णांचं हृदय आपण परत पूर्ववत करू शकतो का नक्कीच करू शकतो ठीक करू शकतो नक्कीच करू शकतो त्यासाठी महत्वाचं आहे की तुम्हाला व्हिडिओ कन्सल्टिंग केली जाईल फ्री वेबिनार्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एज्युकेशन मिळेल की नक्की ब्लॉकेजेस म्हणजे काय ह्या ब्लॉकेजेसमुळे तुम्हाला काही त्रास होणार आहे का आहार काय घ्यायचा विहार काय करायचा एक्झरसाइज काय करायचे आणि तुमचे ब्लॉकेजेस कसे रिव्हर्स करायचे आहेत हे सगळं आपण नक्कीच तुम्हाला शिकवणार आहोत त्याच्यासाठी फ्री वेबिनार आहेत आणि आपण आता सी टी एन जीओ व्हॅल्युमॅट्रिक स्टडी करून ब्लॉकेजेस पण रिव्हर्स होताना आपल्या त्या स्टडीमधून दिसत आहेत तर ती पण आपण पेशंटची टेस्ट करून पहिला तीन करून पहिल्या दिवशी आणि पेशंटला फरक खूप छान असं मार्गदर्शन आणि माधवबागकडून आपल्याला हे उपचार निश्चितपणानं करून घेऊन गे। घेता येऊ शकतात त्याकरता ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही जाऊ शकता किंवा कन्सल्टेशन्स मिळू शकता, शकता कार्यशाळा असतात सेमिनार्स असतात शिबिरं से असतात हे तुम्ही अटेंड करू शकता आणि योग्य उपचार काय आहेत ते जाणून घेऊ शकता आणि त्या पद्धतीनं ते उपचार सगळेच माधव भागमध्ये उपलब्ध आहेत टी व्ही स्क्रीनवरती आता जो नंबर सुरू आहे त्यावरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता म्हणून तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी अगदी मनापासून आभार धन्यवाद आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची कुठेही जाऊ नका पाहत राहा साम टी